विस्तारित महिषा योजनेचे 16 जानेवारी रोजी निविदा टेंडर प्रक्रिया पूर्ण होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. जत तालुक्यातील पाणी संघर्ष समितीकडून मुख्यमंत्र्यांचा जाहीर सत्कार. टेंडर निघताच शिंदे गटात प्रवेश. सुनील पोद्दार. जत तालुक्यातील अनेक नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार. देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे. नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी. त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय. सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू. सांगली जिल्ह्यातील जत पूर्व भागातील पाण्याचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी निकाली काढत तब्बल 2000 कोटी जाहीर केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यासाठी जत पूर्व भागातील पाणी संघर्ष समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच या कामाचं टेंडर लवकरात लवकर काढा अशी मागणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी 16 तारखेला टेंडर काढले जाईल असे आश्वासन दिले. तसेच टेंडर निघताच आम्ही सर्व संघर्ष समितीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मुख्यमंत्री यांच्या शिंदे गटात जाहीर प्रवेश करणार असल्याचे पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोद्दार यांनी आपले आभार व्यक्त करताना स्पष्ट केले. काही त्या भागातल्या विकासासाठी आपण काही निर्णय घेत होता, परंतु तुमच्या सगळ्यांची मागणी लक्षात घेऊन आम्ही युद्ध पातळीवर जे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला जत तालुक्याचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न होता, म्हणजे म्हैसाळचं विस्तारीकरण, ते आम्ही तातडीने आपल्या सरकारच्या माध्यमातून 2000 कोटीची योजना मंजूर केली. शेवटी सरकार हे तुमचं आहे, आपल्या सगळ्यांचं सरकार आहे, सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. आणि म्हणून आम्ही त्यांना डेडलाईन दिली, टाईम बाउंड प्रोग्राम केला आणि आजच जलसंपदाचे आपले दीपक कपूर होते, स्वतः उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री होते आणि आज आम्ही त्यांना सांगितलं की टेंडर या जानेवारीच्या 20 तारखेच्या आज झालं पाहिजे. तुम्हाला आम्ही शब्द दिला होता आणि त्यांनी आम्हाला कमिट केलं आहे की 16 तारखेला याचं टेंडर निघेल. आणि आचारसंहिता मला वाटतं काही ठिकाणी लागलेली आहे आणि म्हणून थोडा विलंब झाला, परंतु युद्ध पातळीवर सगळे कामं होतील. आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की हे सरकार तुमचं आहे. शेवटी आपण एक दुसऱ्याला, अनेक लोक मला त्या काळात भेटले, जे जी कामं आहे तातडीने होण्यासारखी आहे ती आपण तातडीने करू, ज्याला थोडा वेळ लागेल त्या पद्धतीने आपण करू, परंतु एक शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म अशा प्रकारचं आपलं एकदा कामाचं वाटप झालं की मला वाटतं कुणालाही दुसऱ्या राज्याचा विचारही करता करायची गरज पडणार नाही. शेवटी आपलं हे सरकार जे आहे हे एक प्रत्येकाला आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आहे. आणि म्हणून आदरणीय बाळासाहेबांच्या विचाराचं, धर्मवीर आनंदिके साहेबांच्या विचाराचं सरकार आपण स्थापन केलेलं आहे. आपल्याला या सरकारला, या राज्याला, केंद्र सरकारचा देखील पाठिंबा आहे. आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं देखील समर्थन आणि पाठिंबा, पाठबळ आहे. आणि म्हणून विकासामध्ये कुठेही निधी कमी पडणार नाही याची तजवीज जी आहे ही आपण केलेली आहे. आणि म्हणून अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच इकडे आलेले आहेत, गावातले लोक अनेक आलेत, सदस्य आलेत. या सगळ्यांनाच योगेश यांची ज्या गावा ज्या ज्या गावातली कामं आहेत, अंतर्गत सिमेंटचे रस्ते असतील, पेवर ब्लॉकचे रस्ते असतील, विहीर असेल, पाणंद रस्ते असतील, अंगणवाडीच्या खोल्या असतील, शाळेच्या कंपाऊंडवाल असेल, स्मशानभूमी. आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि सर्व मंत्रीगण, आता फक्त 2 मिनिटात मी काय म्हणतो तर सांगली जिल्ह्यात आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, पण आपल्याला पाण्यापासून सगळे मुख्यमंत्री आम्हाला वंचित ठेवले होते. आता आम्ही 2010 पासून आम्ही
आंदोलन करत आहोत, पण आंदोलनाचं मुख्य भूमिका काय होतं, आम्हाला एनओसी द्या नाहीतर आम्ही कर्नाटकला जातो, पण एनओसी सुद्धा न मागता किंवा आपल्याला काही विचार न करता आपले मुख्यमंत्री 2000 कोटी रुपये आपल्याला प्रशासकीय मंजुरी देऊन 2000 कोटी रुपये जाहीर केले. मी आजपर्यंत माझ्या इतिहासात किंवा माझ्या 52 वर्षात कधीही असे मुख्यमंत्री मी एवढं ताकदीनं एवढं निर्णय घेतलेला पहिला मुख्यमंत्री आहे. म्हणून आम्ही खास करून त्यांचा सत्कार करण्यासाठी आम्ही आलो होतो. पण इथं बघितल्यानंतर जानकर साहेब तर अख्ख्या तालुक्यात तिथं मुंबईत आणले, त्यामुळे पहिल्यांदा मी धन्यवाद मानतो आमच्या मुख्यमंत्री साहेबांचा. आता फक्त एकच विषय आहे, टेंडर निघायचा आहे 20 जानेवारी पर्यंत आपण बोलवत आहोत साहेब. 20 एक मिनिट 16 जानेवारीला टेंडर निघा. 16 जानेवारी ओके. शिंदे साहेब आगे बढो, शिंदे साहेब आगे बढो. आणि आताच मी घोषित करतो की जर तालुका आता टेंडर निघाल्यावर पहिला उद्घाटन समारंभासाठी माननीय मुख्यमंत्री आणि आपल्या जत तालुक्यात उमदीमध्ये यावं आणि उद्घाटन करावं, त्यावेळी आम्ही पाणी संघर्ष समिती पूर्ण बरखास्त करून आपल्या बाळासाहेबांची शिवसेनामध्ये आम्ही जाहीर प्रवेश करू. एवढं जॉकेश अदाटे जत. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.